शराब दुकानदारों और उपभोक्ताओं के बीच विवाद कोई नई बात नहीं है। हालांकि शराब दुकान मालिक ने गुस्से में आकर ग्राहक के सिर पर शराब की बोतल फोड़ दी, जिससे ग्राहक गंभीर रूप से घायल हो गया। दुकान के संचालक संदीप आडवाणी के खिलाफ मामला दर्ज कर गिरफ्तार कर लिया गया है। प्राप्त जानकारी के अनुसार शहर के जटपुरा गेट के पास आनंद वाइन शॉप के मालिक चंद्रकांत आडवाणी के पुत्र संदीप आडवाणी ने विवाद में एक ग्राहक के सिर पर शराब की बोतल फोड़ दी। युवक ग्राहक गंभीर रूप से घायल हो गया है और उसे इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। इस ग्राहक की हालत गंभीर बनी हुई है। रामनगर पुलिस ने इस मामले में संदीप आडवाणी को गिरफ्तार किया है। घटना मंगलवार रात 8:30 बजे की है। यह शराब की दुकान शहर में एक बहुत व्यस्त सड़क के किनारे स्थित और हमेशा शराबियों की भीड़ लगी रहती है। जिले में शराबबंदी हटने के बाद चंद्रपुर के प्रसिद्ध शराब कारोबारी चंद्रकांत आडवाणी ने जटपुरा गेट के पास आनंद वाइन शॉप शुरू की। यह शराब की दुकान हमेशा सड़क पर यातायात को रोक रही है। शाम के समय इस मार्ग से आने जाने में महिलाओं को मानसिक पीड़ा झेलनी पड़ती है। मंगलवार की रात करीब 8:30 बजे एक ग्राहक शराब की दुकान में घुसा तो आरोप को लेकर कहासुनी हो गई। विवाद तब बढ़ गया जब काउंटर पर बैठे चंद्रकांत आडवाणी के बेटे संदीप ने ग्राहक के सिर पर शराब की बोतल फेंक कर मारी, जिससे युवक लहूलुहान हो गया। पिटाई के इस मामले में युवक की शिकायत के बाद संदीप आडवाणी को रामनगर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। 7:30 आणि दवाखान्यात ॲडमिट केले श्वेता। तर मालक लोक येऊन आम्हाला म्हणायला लागले, आता मालकाचं तेवढी ओळख नाही आम्हाला, त्यांनी म्हणायला लागले का सेटलमेंट करा असे म्हणून आम्हाला बोलून झाले, पण आम्हाला नाही करायची आहे। पेशंटची हालत आयसीयूमध्ये आहे, पेशंट गंभीर आहे, 10% आणि नस फाटली आहे असं डॉक्टरनी सांगितलं आहे। सिटी स्कॅन करायला सांगितलं आहे, फक्त ब्लडचे रिपोर्ट आले आहे, बाकी आणखी प्रोसिजर नाही झालं। रिपोर्ट वगैरे केले आहे, पोलीस वगैरे आले हो येऊन। भाग्यशाना जलनगर वाड, मी भाग्यश्री आणि मी राहणार जलनगर वाड। आज दिनांक 14 आणि दरम्यान टायमिंग वेळ 7:30 ते 7:00 दरम्यान आज आनंद वाईन शॉपी जे जटपुरा गेट समोर आहे, जे शक्ती प्रिंटच्या घरी समोर, तिथे आज हल्ला झालेला, तिथे आज काही भांडण झालं। तो एक साधारणपणे एका कोणा तो हमालीचं काम करतो, तो हमालीचं काम करत असताना तो एखादा एक माणसाची काहीतरी दारूचं बॉटल घ्यायला गेलेला, त्यामध्येच ते काही यांचे दोघा जणांचे काही वादावाद नाही झाले काही नाही, पण तरी सुद्धा त्यांनी दुकानवाल्यांचं काही एखाद्या गोष्टीवरून काहीतरी वादावाद झाला। आणि यांनी जे दुकानाचा जे मालक होता त्यांनी ते अडवाणी त्यांनी डायरेक्ट बाटली घेतली आणि ती बाटली घेऊन डायरेक्ट त्याच्या डोक्यावर मारलं आणि मारून त्याला इतकं जखमी केलं की त्याला पूर्ण तो इतक्या खूप जास्त गंभीर अवस्थेमध्ये तो आज आहे। आणि त्याच्यासोबत त्याला काही टाके आणि त्याची नस फाटली आणि तसेच काही आजूबाजूंचे जे लोक होते जे पाहणार जे काय म्हणते लोक होते तर त्यांनी ती स्थिती बघून त्याला डायरेक्ट श्वेता हॉस्पिटलमध्ये आणलं आणि त्यांचे घरचे जे लोक आहेत त्या लोकांनी सिटी पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा नोंदवली आहे। काही प्रशासन सुद्धा येऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊन बघून गेले आहे। आणि आमची फक्त इतकीच मागणी आहे की त्या पेशंटच्या संबंधीमध्ये जे आज जे त्याच्याप्रती जे अत्याचार झाला त्याच्यावर, जे एकदम फक्त बोलण्यावरून एक बाटली मारली, ही एक दादागिरी म्हणून म्हटल्या जाईल याला, त्याच्याचमुळे आमची अशी गोरगरिबां, कारण हे गोरगरिबांवर हे अत्याचार केल्यासारखं आहे आणि पैशांचा रोग दाखवल्यासारखं आहे। त्यामुळे माझी अशी एक विनंती आहे प्रशासनाकडे की आणि की यांच्यावर अशा करणाऱ्या लोकांवर सक्त लवकरात लवकर कारवाई करून यांना न्याय मिळवून देण्यात। चंद्रपूर से BCN न्यूज के लिए सुनील तायडे की रिपोर्ट।